मुलांनो, मागील तासाला आपण इयत्ता 8वीमध्ये हसत गात शिकूया मराठी या विषयाच्या माध्यमातून जी संतवाणी रूपी पाठ आपणाला दिलेला आहे यामध्ये अ नामा नाम सर्वामध्ये सार हा अभंग संत नरहरी सोनार या अभंगाची माहिती घेतली. त्यानंतर आपण पान नंबर 90 ब रूप पाहता लोचिनी हा जो अभंग आहे या अभंगाची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. मुलांनो, आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्र भूमी ही संतांची आहे आणि संतांच्या आचरणामधून संतांनी जे समाजाला ज्ञान दिले या ज्ञानाच्या माध्यमातूनच आपल्या महाराष्ट्राची परंपरा जडणघडण झालेली आहे. आपल्यावर सामाजिकतेच्या माध्यमातून ज्ञानाच्या माध्यमातून आपल्यावर संस्कार झाले आहेत. हा संस्कारच संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी लिहित असताना जे अभंग रचले या अभंगाची माहिती आपण घेणार आहोत. रूप पाहता लोचिनी हा अभंग संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरीमध्ये ज्या ओव्या लिहिल्या आहेत हा ओवीरूपी अभंग आज आपण या ठिकाणी पान नंबर जो 90 आहे याची सविस्तर माहिती आपण आज घेणार आहोत. अभंग रूप पाहता लोचनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूप म्हणजे पांडुरंगाचं रूप शरीर. त्यांचं दर्शन झाल्यानंतर ज्ञानेश्वरी आपल्या अभंगामध्ये म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. पांडुरंगाचं रूप पाहिल्याबरोबर पांडुरंगाचे दर्शन झाल्याबरोबर माझ्या डोळ्यांना लोचन म्हणजे काय डोळे नेत्र माझ्या डोळ्यांना पांडुरंगाचं दर्शन होतं. त्याचं सौंदर्य पाहून पांडुरंगाची मूर्ती पाहून माझे डोळे सुखी होतात. सुखाने डोळे काय होतात अंतर्मुख होतात आणि झाकतात. म्हणून ते म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. पांडुरंगाचं रूप रूप डोळ्याने पाहिल्याबरोबर मला सुखी समाधानी झाल्यासारखं वाटतं. म्हणून आपल्या ओवीमध्ये ते म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. पांडुरंगाचं दर्शन झाल्याबरोबर मला सुखी समाधान झाल्यासारखं. आणि यासाठी तर प्रत्येक आषाढी कार्तिकी यात्रेला एकादशीला सर्व भक्तगण पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी देवाचं नामस्मरण करत जातात. असंच नामस्मरण ज्ञानेश्वर महाराज करतात. म्हणून हा अभंग रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. अभंगाची दुसरी ओळ तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. आता विठ्ठल म्हणजे काय पांडुरंग, माधव म्हणजे काय पांडुरंग. त्यांनी काय करत असताना पांडुरंगाची भक्ती करत असताना पांडुरंगाचं सौंदर्य पाहत असताना पांडुरंगाचं निरीक्षण करत असताना पांडुरंगाशी आपल्या डोळ्यांनी अंतर्मुख होऊन बोलत असताना ते पांडुरंगाला काय म्हणतात तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. पांडुरंगाचं दर्शन झाल्याबरोबर मला सुख समाधान मिळाल्यासारखे वाटते मिळते. म्हणून ते म्हणतात सुखी समाधानी होऊन तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. म्हणजे पांडुरंगाला ते काय करतात विठ्ठल म्हणतात माधव म्हणतात आणि हा विठ्ठल माधव मला ज्ञानाचं दर्शन देतो ज्ञानाचा साक्षात्कार देतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलंय पांडुरंगाचं नामस्मरण करत असताना पांडुरंगाची भक्ती करत असताना हा अभंग लिहिला आहे. ते म्हणतात तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. म्हणून आपल्या अभंगाच्या माध्यमातून ओवी गात असताना म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी
तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। पुढे बहुत सुकृताची जोडी म्हणूनी विठ्ठली आवडी। पांडुरंगाची माधवाची जोडी मला अतिशय सुखी समाधानी ठेवते, आनंद देते, ज्ञान देते, खऱ्या खोट्याची जाणीव करून देते, शांती समाधान हे मला यांच्यामुळे होते। माधव, माधव म्हणजे काय? श्रीकृष्ण। परंतु त्यांनी या ठिकाणी पांडुरंगाला, माधवाला, श्रीकृष्णाला बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। कृष्णाचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर मला छान वाटते, आवडते, मी त्यांचं नामस्मरण करतो, त्यांची भक्ती करतो। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगुरु बाप रुक्मा देवीवरू। आणि ही जी जोडी आहे रुक्माईची पांडुरंगाची, ही जोडी मला आवडते, कारण आमचं दुःख जाणून घेते, आम्हाला समाधानी ठेवते। यांच्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला शांतीचा साक्षात्कार होतो, संतांचं दर्शन झाल्यासारखं होतं, आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवतात। म्हणून ते म्हणतात पांडुरंगाची जोडी, माधवाची जोडी, विठ्ठल रुक्माईची जोडी हे आम्हाला सर्व सुखाचे आगुरु बाप रुक्मा देवीवरू। बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। पांडुरंग माधवाची जोडी मला अतिशय आवडते, कारण आम्हाला ती समजून घेते। म्हणून सर्व सुखाचे आगुरु, आगुर आगुरु म्हणजे काय? आगर, साठा कुठं आहे? तर पांडुरंगाच्या चरणी आहे, माधवाच्या चरणी आहे। आणि हा पांडुरंग माधव कुठे आहे? पंढरपूरमध्ये आहे। म्हणून बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगुरु बाप रुक्मा देवीवरू। आणि हे सर्व सुखाचे आगार साठा कुठं आहे? तर भक्ताच्या भक्तीमध्ये आहे। आणि ही भक्ती कुठं आहे? पांडुरंगाची, पंढरपूरमध्ये। म्हणून तर पांडुरंग आपल्या सर्व भक्तांना कमरेवर हात ठेवून दर्शन देतो, आणि रुक्माई देखील आपल्याला दर्शन देते। म्हणून तर आपण प्रत्येक वर्षी आषाढी आणि कार्तिकी यात्रेला पांडुरंगाचं, रुक्माई देवीचं नामस्मरण करत काय करतो? पंढरपूरला जातो। आणि त्या ठिकाणी पांडुरंगाचं, माधवाचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला सुख, समाधान, शांती लाभते। आणि ही सुख, समाधान, शांतीच आपल्याला संपूर्ण जीवन आपले पुढे जाण्यासाठी मदत करते। म्हणून देवाचे नामस्मरण, भक्ती हे आपण केली पाहिजे। परंतु फक्त नामस्मरण भक्ती करून चालणार नाही, तर हे नामस्मरण भक्ती करत असताना आपल्याला कर्म देखील तेवढेच महत्त्वाचे आहे। म्हणून तर म्हटलं जातं, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी। डोळ्याने पांडुरंगाचे रूप पाहिल्यानंतर मला सुख समाधान मिळतं, पांडुरंगाचं दर्शन होतं, आणि मला प्रिय व्यक्तीचं दर्शन झाल्यानंतर सुख समाधान जसं वाटतं तसं पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर वाटतं। तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। आणि तो विठ्ठल माधव मला काय करतो? नामस्मरण करत असताना प्रत्यक्ष दर्शन देतो। म्हणून त्यासाठी मी काय करतो? पांडुरंगाची भक्ती करतो, नामस्मरण करतो। त्यांची भक्ती, नामस्मरण केल्यानंतर मला सुखी समाधान मिळतं, सुख शांती लाभते। पुढे आता या अभंगामध्ये आलेले काही शब्दार्थ आहेत, छोटे आहेत, अर्थही त्याचा तेवढाच महत्त्वाचा आहे। रूप म्हणजे काय? सुंदरता, सौंदर्य। जसं आपल्या शरीराचं सौंदर्य असतं ना, तसं पांडुरंगाचं देखील रूप आहे, दर्शन। लोचन म्हणजे काय? डोळे। जसं ज्ञानेश्वर महाराजांना पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर त्यांचे डोळे म्हणजे नेत्र सुखी समाधान पावतात। लोचन म्हणजे काय? डोळे, आईज।
साजनी म्हणजे प्रिय व्यक्ती, आपल्या घरामध्ये आपली आई वडील बहीण भाऊ यांचं बऱ्याच दिवसाने दर्शन झाल्यानंतर कसं आपल्याला आनंद होतो, तसं पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांना आनंद होतो म्हणून साजनी म्हणतात. बरवा म्हणजे चांगला, बहुत भरपूर, प्लॅनिटी. सुकृत म्हणजे चांगला व्यक्ती. जोडी म्हणजे पांडुरंगाची माधवाची, पांडुरंग रुक्माईची जोडी. आणि या पांडुरंग रुक्माईच्या जोडीचं दर्शन झाल्यानंतर मला अतिशय आनंद होतो म्हणून संत ज्ञानेश्वर म्हणतात, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, सर्व सुखाचे आगुरु बाप रुक्मा देवी वरू. सर्व सुखाचे आगार कुठे शोधायचे नाही तर ते पांडुरंगाच्या रुक्माई देवीच्या दर्शनामध्येच आहेत. पुढे शब्दार्थ, रूप म्हणजे सौंदर्य, लोचन म्हणजे डोळे, साजनी म्हणजे प्रिय मित्र व्यक्ती, बरवा म्हणजे चांगला, प्लॅनिटी म्हणजे बहुत, सुकृत म्हणजे जोडी, माधव विठ्ठलाची जोडी, पांडुरंग रुक्माईची जोडी, गॅदर्ड म्हणजे जवळ, ही चांगली पांडुरंग रुक्माईची माधवाची जोडी काय माझ्याजवळ आहे आणि यांचं रूप पाहिलं की मला दर्शन झाल्यासारखे वाटते, असे संत ज्ञानेश्वर आपल्या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात. आता स्वाध्यायरूपी प्रश्न या ठिकाणी काय दिले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे देखील आपण घेऊ. एक, पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा. एक, कोणत्या गोष्टीमुळे सुख झाले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तर पांडुरंगाचे दर्शन झाल्याबरोबर सुख झाले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पांडुरंग म्हणजे माधव, पांडुरंगाचं रुक्माई देवीचं दर्शन झालं की मला सुख साजनी झाले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कोणत्या गोष्टीमुळे सुख झाले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तर पांडुरंगाचं दर्शन माझ्या डोळ्यांनी झाले म्हणजे माझे नेत्र लोचन सुखी समाधानी पावतात. अशा विठ्ठलाचं माधवाचं पांडुरंगाचं दर्शन मला झाल्यानंतर सुख झाले व साजनी असे वाटते. दोन, विठ्ठल आवडण्याचे कोणते कारण ज्ञानेश्वर महाराज देतात, विठ्ठल आवडण्याचे कारण देतात, कारण ही बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. पांडुरंगाची माधवाची जोडी मला आवडते कारण का, हे अतिशय आम्हाला ज्ञानातून प्रकाशाकडे नेते, आम्हाला मदत करते. यांचं रूप पाहिल्यानंतर सुखी समाधानी आमचं आयुष्य आम्ही पावतो, सुखी समाधानी आम्ही होतो म्हणून ही जोडी मला आवडते. म्हणून विठ्ठल आवडण्याचे कारण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, पांडुरंगाचे दर्शन नामस्मरणाच्या माध्यमातून करत असताना झाल्याबरोबर मला सुखी समाधान झाल्यासारखे वाटते. म्हणून त्यांना विठ्ठल आवडतो, त्यांची भक्ती ते करतात पांडुरंगाची रुक्माई देवीची. दोन, पुढील आकृतीबंध पूर्ण करा. विठ्ठलासाठी आलेलं अजून एक नाव या ठिकाणी दिलेलं आहे, तर विठ्ठलासाठी आलेलं नाव जे आहे अभंगाच्या दुसऱ्या ओळीमध्ये दिलं आहे बघा, पहा, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा, विठ्ठल माधव हे पांडुरंगालाच आलेली नावे आहेत. मग पुढील आकृतीबंध पूर्ण करा, यामध्ये विठ्ठलासाठी आलेले अजून एक नाव म्हणजे माधव. त्यानंतर पुढे प्रश्न क्रमांक 3, त्यामधील उपप्रश्न, पुढील शब्दातून विरुद्धार्थी शब्द लिहा. आता या ठिकाणी एकूण 6 शब्द दिले, त्यामधील शब्द निवडायचा आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा. पुढील शब्दातून विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा. सुख, आता सुखाचा विरुद्धार्थी शब्द दुःख. म्हणून तर आपण म्हणतो सुख आणि दुःख असल्याशिवाय माणसाला जीवन कळत नाही. सुख त्याचा विरुद्धार्थी शब्द दुःख. त्यानंतर नावड, नावड म्हणजे त्याच्या विरुद्धार्थी आवड. जसं पांडुरंगाची कोणाला आवड आहे, ज्ञानेश्वर महाराजांना आवड आहे, नावड त्याच्या विरुद्धार्थी आवड. त्यानंतर थोडे, थोडे म्हणजे काय तर कमी, आणि त्याचा विरुद्धार्थ जास्त, भरपूर.
थोड़े जास्त किंवा भरपूर अशा पद्धतीने या ठिकाणी पुढील शब्दातून विरोधार्थी शब्द शोधून घ्या. यामध्ये सुख दुःख नावड आवड थोडे जास्त भरपूर किंवा या ठिकाणी त्यांनी दिलंय पहा बहुत. ह्या जोड्या आपण सहजासहजी लावू शकतो. थोडे बहुत सुख दुःख नावड आवड अशा रीतीने आज आपण या ठिकाणी इयत्ता 8वीमध्ये जी संतवाणी आहे यामध्ये ब रूप पाहता लोचिनी हा अभंग या अभंगाची माहिती घेतली आणि या अभंगाचे स्वाध्याय रूपी जे प्रश्न आहेत त्या अगोदर शब्दार्थ त्यानंतर एकूण स्वाध्याय रूपी जे 3 प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी सविस्तर घेतलेली आहेत. आणि हो पुढील तासाला अगोदर आपण अभ्यासाची सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला होमवर्कसाठी एक प्रश्न देतो. ज्ञानेश्वर महाराज यांची 5 ओळीमध्ये माहिती काय करायचे तुम्ही या ठिकाणी लिहून आपल्या व्हॉट्सॲपच्या ग्रुपवर सेंड करायचे आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांची 5 ओळीमध्ये माहिती लिहा. आणि आणखी एक सूचना तुमच्यासाठी आहे. इयत्ता 8वीच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून हिंदीची असेसमेंट 1 दिलेली नाही ती लिहून मला काय करायचे तुम्ही व्हॉट्सॲपवर माझ्या सेंड करायचे आहे. माझा व्हॉट्सॲप नंबर आहे 98 60 48 85 48. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.